तयारी म्हणजे निवडणुकीसाठी येणार आहे आम्ही निवडणुका घ्या हे तयारी असल्याशिवाय लोक पळ काढतात. हा विश्वास आत्मविश्वास नक्कीच आहे. जागा वाटपाच्या संदर्भात महाविकास आघाडीमध्ये गेल्या आठवड्याभरापासून चर्चा सुरू आहे. चर्चा सुरू आहे. पवार साहेब असं म्हणाले की यासाठी विचार करू नये, कारण ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे. मी माननीय शरद पवार साहेबांच्या भूमिकेशी पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत. पवार साहेब महाविकास आहेत आणि तुम्हाला आठवत असेल मीच माझ्या पक्ष जिंकेल त्याची जागा हे माझं सूत्र आहे, आमचं सूत्र आहे. जिंकेल त्याची जागा फक्त आकडा वाढवण्यासाठी जागांचं वाटप होतं कामा नाही. आम्हाला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असेल तर जिंकण्याचं सूत्र ज्याच्याकडे आहे तो पक्ष ती जागा लढवेल, खास करून लोकसभेचे असं म्हणते मी. त्यांचं म्हणणं असं की चार जागा जर अपेक्षित असतील तर तिथे तुम्ही 10 जागा नका मागू आणि त्यामुळं वादावादी होऊ शकते, जागा वाटपावर हे होऊ शकते, तसं आहे का? नाही, चार जागा आमच्या नाही आहेत ना, आमच्या 18 जागा होत्या. चार जागा कोणाच्या आहेत? आता एक जागा कोणाची आहे? त्यांचा मी त्यांच्याशी पूर्ण सहमत. तिथे 10 नका मागू. मी त्यांच्या मताशी पूर्ण सहमत आहे. आम्ही म्हणजे मी म्हणजे माननीय उद्धव ठाकरे साहेब शिवसेना उगाच जागांचा आकडा वाढवून भारतीय जनता पक्षाला किंवा बेईमान गटाला फायदा होईल अशा प्रकारचं कृत्य कोणी करू नये. फक्त लढण्याचा आकडा वाढवू नये तर जिंकण्याचा टक्का वाढवावा हे आमचं मत आहे. मी इतकंच म्हणत होतो, मी काय माझ्या जागा आकडा वाढवत नाहीये. आम्ही महाराष्ट्रामध्ये लोकसभेला आम्ही 18 जागा जिंकल्या होत्या हे तर नक्की. त्यातले काही लोक निघून गेले तरीही त्या 18 जागांवरचा मतदार हा शिवसेनेच्या पाठीशी आहे. तुम्ही क्लिअर आहात, तुमची भूमिका क्लिअर आहे, एनसीपीची भूमिका क्लिअर आहे, पवारसाहेबांची भूमिका क्लिअर आहे, मग महाविकास आघाडीचं किंवा राहतं फक्त काँग्रेस काँग्रेस पक्षाशी सुद्धा आमचं की निवडून येण्याची क्षमता नसतानाही अधिक जागा मागतायत असं म्हणणं आहे. शेवटी असं आहे की जेव्हा आम्ही एकत्र बसून याच्यावरती चर्चा जी सुरू आहे त्याच्यामध्ये प्रत्येक जागेनुसार चर्चा होईल. आम्ही सगळे लोक आमचं सगळ्यांचं एकमत आहे की प्रत्येक जागा आम्ही जिंकायला पाहिजे महाविकास आघाडी म्हणून. आता महाराष्ट्रामध्ये विदर्भातल्या किंवा अन्य काही जागांवरती नक्कीच काँग्रेसचं ताकद आहे. आम्हाला माहिती आहे काँग्रेसची ताकद कुठे आहे, त्यांनाही माहिती आहे शिवसेनेची ताकद कुठे आहे. आता संभाजीनगरचा विषय आला तर डोळे मिटून कोणी सांगेल संभाजीनगर शिवसेनेचा आहे. अशी अनेक ही राष्ट्रवादीची आहे. हा इथे काँग्रेसचाच माणूस निवडून मध्ये जर काही मतभेद निर्माण झाले तर प्रमुख नेते सगळे एकत्र बसून त्याच्यावरती तोडगा काढला जाईल. पण महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर कोणत्याही प्रकारचे मतभेद निर्माण होणार नाहीत. जर कोणाला असं वाटत असेल आमच्या समोरच्या लोकांना तर ते भ्रमात आहेत. प्रत्येकाचं एक पाऊल मागे येण्याची तयारी आहे. पण महाराष्ट्र आम्ही जिंकू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.